पाठचे बघा, पाठचे बघा तुम्ही, पाणी बघा काय गावले पोयटा शेडी, आम्ही शेडी म्हणतो मालवणात, पोयटा म्हणतो गुंजले बोलतो रे माझी सोन्या. भरली बघा झाबई, तेच सांग आता मित्र, मी पण खाते जरा बघा. काय पार्टी गेला रे तू, बुजवलंस ते का? पडलो. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक पसेकर तुमचं स्वागत करते आपल्या या नवीन व्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललो वान लाव, आणि तुम्ही बघू शकता आमचे सगळे मित्र परिवार, आणि आता आम्ही वान लावणार आहोत नदीत. तर वाहनाची प्रोसेस कशी आहे, तर आम्ही ते माशाची झाळी असतात त्याने वान लावणार, त्याच्यासाठी आपल्याला ते खुटे लागतात का, याचे काठी बिटे असे. तर त्याने आम्ही ते वाण लावणार आहोत, म्हणजे एका ठिकाणी उभं करून ठेवणार, पाणी भरलं की आता थोड्या पाणी बिणी भरेल, त्याच्यानंतर आम्ही वाण लावणार, नंतर आपण मासे पकडणार. तर चला भेटूया पुढे. तर बघू शकता तुम्ही वाळू लय गरम हा, आणि पाय असे भाजतं. तर बघूया आता पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही इलो, आणि इकडनं आता आम्ही पलीकडे जाणार आहोत. पलीकडे आमची झाळी बिळी म्हणजे काठी बिटे ठेवलेले आहेत, तिकडनं ते आम्ही घेऊन येणार खाली. आणि हे बघा, पाणी भरूक सुरुवात झाली आहे निक्कीला आमच्यासोबत बघा, आणि आमचे सगळे मित्र परिवार पाठी राहिले आहेत. तर येत, चला तर बघूया. तर मित्रांनो, आपल्या ना बघा इकडे जाऊचं आहे बघा. आणि हे बघा, मुंबईकरी अजून चलत होतं, चलूकत नाही होत बघा, चप्पल पण हातात घेऊन. हे बघा, हे बघा. तर मित्रांनो, पाणी बघू शकता, पाठचे बघा, पाठचे बघा तुम्ही, पाणी बघा. हा वरती पाणी कमी आहे, आता पाणी कमी होणार. तिकडे पाणी आणखी आहे खूप. तर मित्रांनो, आता पाणी आम्ही सामान आणलं हे बघा, निकिला घेऊन ठेवल्या झाड, आणि हे दोन झाळी आहेत, आणि हे बघा कुठे काठी, आणि हे बघा मित्र बसले सगळे. आणि आता आम्ही इकडे वाण लावणार आहोत हे बघा सचिन.
पडची ना इथे बस पाण्यात पाय टाकून बस त्याला इथे दगडाला हात लावू नका सांग इथे दगडाला लावले तर मित्रांनो वाण बिन लावून झालेला आहे बघा आणि आता पहिलंच मासं पडलंय बघा हे बघा तिकडे आहे बघा निकेल गेला तू केला बुजावले मेला मस्तच पहिलीच भवानी झाली आमची बघू शकता पोयटा गावले पोयटा शेडी आम्ही शेडी म्हणतो मालवणात पोयटा म्हणतो गुंजले बोलतो आणि काय बघा बसले हा बघ मग असा पडलाय गुतलाय आता बघूया पुढे चला ये रे माझ्या सोन्या जोर धरले रे झाडात गजरी पडलेली आहे ती काढतोय बघा त्यांचा काय आहे बसली बघा दुसरं मासो काय सोनम की कोकर कोकर तो आता ती बाजूसून गजरी काढणार कारण की तो गजरी नाही काढली ना तर पान उकळण्याची शक्यता जास्त असते सुरुवात झालेली आहे मासे मिळायला बघूया काय मिळणार हा बारे जोरदार हा शबास लेट कार्ड पुढे काय शब्द पुढला मिळाला तेवढं पुढे करतो दिसते मी बारी राजा फोटो माझा काय भरली बघा झापळी बाबा नको बरोबर नको इथे लागला ना दाखव त्या बरोबर बाकी काय विषय ना तर मित्रांनो हे मासे आहेत ना ते आता आम्ही पाण्यात जरा वेळ ठेवतो कारण की ते खराब होतील नंतर बघा दगड ठेवू लागतो तसे बघा आता ह्यो जरा भिजवता धुवता म्हणजे त्याची काय असत ती रका बिका हो बघा आण चल लवकर हाय हाय ठेवायचे काहीतरी शांती बघ्या गरम हा सांगा
टेस्ट सांग आता. ए टेस्ट सांग, टेस्ट सांग, तू पण सांग टेस्ट. ते बाजू कळत आहे, एक नंबर आहे ना. कशी आहे हे मेलो मध्ये मध्ये तिकडे देते का ते एखादे गरम काय अप्रत आहे मित्र. मी पण खाते जरा बघा. आम्ही समुद्र असत नंबर बघा. एक नंबर देऊयात ना वर्ष पण टाकूया आपण. काय म्हणतात तो हवे होतो काय पार्टी गेला रे तू बुजवलंस ते का. तिक पडलो जा. तर मित्रांनो मासो एवढं आवडलो की आम्ही दुसरं भाजलो बघा. अजून त्याच्या भाजायचं त्याला बघा. हे गवत आम्ही टाकणार त्याला बघा. गवत टाकतोय बघा. हा रे अजून नाही मीठ नाही मसाला नाही तेल नाही विदाउट मस्त. अजून काढलं होय बघा. आणि आता आम्ही खाणार आहे दुसरं मासू असत. दुसरं मासू आहे बघा. पापलेट नाही कोकर कोकर सामान वगैरे. एक नंबर फ्राय भाजून खाल्या फ्राय नाही. आता आम्ही मासे काढणार आहोत. बघतो काय मिळतं का. आता एवढे मिळाले बघू आता काय मिळतं. चला इकडे आला. मजा मस्ती झाली आहे इकडे मुंबई करायची. मजा मारायला आहे पाणी लय खोल आहे. निखिल थांब निखिल थांब दोन ते बघ असा ते थंडी लागा काढली आम्ही काढली कोणी मी पण काढली एक दोन हा पाणी खोल आहे हा बोल आहे बघा ना मग काढलं बांधताय मधलो पेरो ठेवून दिलं काय पडण्याचा परत ठेवून दिलं. इकडे काय जाताना काढू बरं
निखिल लावी बाबा खाली वर जाऊ नको. बडबड कमी करा फक्त. तिकडे आम्ही जाणार तुम्ही इकडे थांबा नाही तर थांबा मी येते तिकडे काम. तर मित्रांनो आता वेळेला व्हिडिओ एंड करूची आणि आम्ही आंघोळ बिंघोळ करू सर आमका 9 वाजले आणि आम्ही निघालो तिकडनं 8 वाजता सगळं सामान गोळा करू कुठे बिठे वाहन बिन सगळं काढू आमका 8 वाजले. 8 वाजल्यानंतर आम्ही घरी येलो आंघोळ केलं मासे होते 10-1 होते बोयटा 10-1 मिळाले म्हणजे आमच्या भाषेत शेळी आणि बाकी काही काही ठिकाणी बोयटा गुंजले असं काही नाही काय म्हणतात तसं मिळाला. 2 कोकरी मिळाले होते ते आम्ही तिकडेच भाजून खाल्लं. तो तुमचा व्हिडिओ तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.